आज कसब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये कुठं कामं झालीत मला वाटत नाही की कुठं मी तिकडे गार्डन पाहिलं कुठं तिथं दवाखाना पाहिला. ह्या गोष्टी मी ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्यात गार्डन्सच्या निर्मिती माझ्याकडनं झाल्यात, शाळांची निर्मिती झाली आहे, दवाखान्यांची झाली आहे, अभ्यासिका तयार झाल्यात, या सगळ्या गोष्टी कसब्यामध्ये मला कुठं दिसलेल्या नाही आहेत. प्रोजेक्ट करणं अशक्य कुठंच नसतं. ज्या ठिकाणी मला वाटतं की जागा असतील किंवा जी जुनी ठिकाणं आहेत तिथं, असंही नाही आहे की जुन्या बागासुद्धा आहेत, जुन्या अभ्यासिका आहेत, जुनी काही ठिकाणं पण अशी आहेत, तर त्याच्यामध्ये तर कमीत कमी तिथं कामं चांगल्या पद्धतीने करता येतील. आणि भविष्यात मी ज्यावेळेस या शहराचा खासदार होईल त्यावेळेस मी कसब्यापासून कोथरूडपर्यंत आणि कोथरूडपासून तर तुम्हाला अगदी वडगाव शेरीपर्यंत, वडगाव शेरीपासून छत्रपती शिवाजीनगर असेल, पर्वती असेल किंवा कॅन्टोनमेंट असेल, या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी माझा कामाचा जो आवाक आहे की जो मी या संपूर्ण विधान सहाही विधानसभा मतदारसंघाचा जो अभ्यास केला आहे, तिथल्या काय काय अडचणी आहेत, काय काय प्रश्न आहेत, हे सगळे मी भविष्यामध्ये येणारी ज्या दिवशी माझी फॉर्म कन्फर्म होऊन 30 तारखेपासून जी प्रत्यक्षात प्रचार यंत्रणा 30 एप्रिल ते 10 मेपर्यंत चालू असेल, 11 मेपर्यंत चालू असेल, त्या सगळ्या दिवसांमध्ये मला माझे जे विचार माझे या शहराबाबतीत, या शहराचे जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये मी मांडताना तुम्हाला शहरभर दिसेल.